नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई आणि माझ्यासोबत आहे स्टीव्हन रॉड्रिग्स वसई. आज आम्ही ब्रूज आणि गेंट ह्या जुळ्या ठिकाणच्या एक दिवसीय सहलीसाठी आलेलो आहोत, जी आम्ही गेट युअर गाईडवरून बुक केली होती. जवळपास 4,500-5,000 रुपये प्रति माणसी ह्या ट्रीपची कॉस्ट आहे, पण ते तुम्हाला शहरातनं म्हणजे ब्रसेल्समधून इकडे आणतात आणि परत तिकडे सोडतात. सोबत तुम्हाला गाईड देखील करतात, माहिती देखील देणार आहेत. तर हे खूपच प्रसिद्ध ठिकाणं आहेत दोन्ही बेल्जियम मधली, तर आज आम्ही ती एक्सप्लोअर करणार आहोत. बघूया पुढचा दिवस कसा असणार आहे. इकडे बऱ्याच टूर कंपनी टूर्स घेऊन येतात, त्यामुळे तुम्ही इकडे पर्यटक बघू शकता. खूप मोठ्या प्रमाणात इकडे पर्यटक आहेत आणि सुंदर परिसर आहे. इकडे प्रत्येक ठिकाणी टॉयलेट यूज करण्यासाठी 1 युरो, कमीत कमी 1 युरो, काही ठिकाणी 50 सेंट्स पण आहेत, म्हणजे अर्धा युरो देखील आहे आठाने, पण सर्व ठिकाणी जवळपास 1 युरो चार्ज आहेच. पाणी देखील खूप वेळा पाणी देखील आपल्याला लवकर सापडत नाही. कोल्ड्रिंक्स वगैरे सापडतात, पण पाणी वगैरे सापडवण्यासाठी खूपच काही ठिकाणी आपल्याला कसरत करावी लागते. तर आम्ही पाणी भरून घेऊन आलेलो आहोत. खाण्यासाठी देखील आम्ही पदार्थ आणलेले आहेत आमचे. So the very first thing that they were going to meet was a guard and gunpowder just in case anybody was coming here with bad intentions. The second thing they were going to find, imagine this populated with little boats that were coming loaded with goods from all over the north. This was the entry point for very exotic goods that were traded in the north. ब्रूजच्या गल्लीमधून आम्ही फिरतोय आता. आमची टूर लीडर बरीच माहिती देते इकडे कसं स्टॉक एक्सचेंज होतं आणि ती कॉन्सेप्ट UKच्या माणसांनी कशी उचलली आणि मोठ्या प्रमाणावर स्टॉक एक्सचेंज कसं सुरू केलं त्याबद्दल सांगते. सैरा दिसतोय का तुम्हाला? बराच वेळ घंटा वाजते. इतर ग्रुप देखील दिसत आहेत आपल्याला इकडे. तर ह्या वेळेला मी जो व्हिडिओ करत आहे त्याच वेळेला मी कानामध्ये हेडफोन्स घातलेले आहेत आणि हुलिया किंवा जुलिया जी माहिती देते ती देखील मी ऐकत आहे. त्यापैकी काही माहिती मी तुम्हाला देखील देत आहे. इकडे जेव्हा कोणी रिबेलियन्स किंवा कोणी काही अपराध करायचे तर त्यांना शिक्षा कशी द्यावी, तर जुन्या काळात शिक्षा देताना नेहमी मृत्यूदंड वगैरे दिला जायचा. मात्र इकडचे जे अपराध करणारे होते ते इकडचे व्यापारी देखील असायचे, मग त्यामुळे तुमचं पैसे कुठं करणार, बरोबर? त्यामुळे त्यांना शिक्षा अशी दिली जायची की इकडे जे स्वॉन्स आहेत त्यांना पूर्वी जेवणासाठी खाल्लं जायचं कापून, म्हणजे अपराध करायचे त्यांचा तो अधिकार खायचा काढून घेतला जायचा. आणि हे एक त्यांच्यासाठी ह्युमिलिएटिंग फॅक्टर होतं, अशा पद्धतीने त्यांना शिक्षा दिली जायची. ही सिटी ऑफ विमेन म्हणून गणली जाते. इकडे फक्त स्त्रिया राहू शकत होत्या आणि याचे दरवाजे उघडे असायचे फक्त 6:00 ते 6:30, त्यानंतर कोणाला प्रवेश नसे. आणि हे देखील एक युनेस्को प्रोटेक्टेड साईट आहे. जोराचा वारा सुटतो आणि आवाज बघा. इकडे राहणाऱ्या स्त्रिया उच्च शिक्षित आणि मल्टीलिंग्वल होत्या, जे त्या काळी खूपच रेअर होतं, त्यामुळे त्यांना खूप महत्त्व देखील प्राप्त झालं होतं. आम्ही आता बाहेर जातो ह्याच्या. हे जे साईन तुम्ही बघताय ते युनेस्को प्रोटेक्टेड साईटसाठी जे साईन असते ते आहे. या स्वान्सला तुम्ही इकडे आलात तर त्याला खाऊ पिऊ घालू नये, त्यांच्या बाजूला जाऊ नये, कारण तसं केल्यास खूप मोठा दंड तुम्हाला लागू शकतो. अजूनही फक्त स्त्रियांसाठी राहण्यासाठी आहे. इकडे तुम्ही बघू शकता 1776. थोड्यांचं फाउंटन आहे इकडे. Thank you.
हे शहर जवळपास 6व्या 7व्या शतकात वसवलं गेलं आणि जवळपास 1000 वर्षे खूपच एकदम फ्लॉरिश झालं आणि इकॉनॉमिकली खूपच स्ट्रॉंग होतं. नंतर हळूहळू त्याचं महत्त्व, इकॉनॉमिक महत्त्व कमी होत गेलं आणि एक पर्यटनाचं स्थळ म्हणून ते पुढे नावारूपास आलं. बघा, इकडे कनाल टूर्स देखील असतात, काही पर्यटक येत आहेत तिकडनं आणि आम्ही त्यांना शूट करतोय, त्यातले काही आम्हाला शूट करतील. काल जसं ॲम्स्टरडॅममध्ये आम्ही करत होतो तसं. संपूर्ण रस्ते बघा असे दगडाचे आहेत आणि मध्ये त्यावरती छान गवत उगवलेलं आहे, मस्त वाटतं. वा, हे बघा किती छान ऊन आहे, त्यामुळे आज मजा येते फिरायला. एक हॉस्पिटल आहे, हे पूर्वी हॉस्पिटल होतं पण आता ते म्युझियममध्ये त्याला कन्वर्ट करण्यात आलेलं आहे. हॉस्पिटल शहराच्या बाहेर आहे आता, त्याचा नकाशा आहे बघा. इकडे बऱ्याच वा, प्रचंड मोठं बांधकाम आहे, बापरे. ह्याचे दरवाजे अजूनही आहेत शाबूत बहुतेक. बघा हे दरवाजे, बघा आपल्या वसईच्या किल्ल्यात देखील 1-2 दरवाजे शाबूत आहेत. बघा किती जाडजूड आहे. इकडे देखील बघा, बापरे, ह्याची उंची म्हणजे एकदम अंगावर येते. वा, सुंदर बांधकाम आहे. मायकल एंजेलो इकडे येऊन गेलेले आहेत. जबरदस्त उंचीच आहे हे. मजबूत थोडा आहे ना. सुंदर बिल्डिंग आहे बघा. ही पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर्स इकडे डिसिजन्स बनवायचे ती जागा आहे. इकडे टाउन हॉल देखील होतं. इकडनं आत गेल्यानंतर आपल्याला एक फिश मार्केट देखील लागेल. आम्ही एका मोठ्या चौकामध्ये आहोत ब्रुसच्या आणि ही सर्वात इम्पॉर्टंट आणि मधली जागा आहे. इकडे एक बेलफ्री टॉवर आहे, इकडे आपण वर जाऊ देखील शकतो. जवळपास 350 पायऱ्या आहेत. हे बघा सुंदर परिसर आहे. आम्ही आता या बेलफ्री टॉवरच्या मधून जातोय. ऑलमोस्ट आमची टूर संपत झालेली आहे. होलियाना किंवा जुलियानाने इतकी प्रचंड माहिती दिली आणि मी ती ऐकण्यात इतका गुंग झालो होतो की मी काही जवळपास व्हिडिओ बनवलेच नाहीत, कारण खूपच सुंदर पद्धतीने ती सर्व वर्णन करत होती. खूपच सुंदर बोलते, इम्प्रेसिव्ह. ही बिल्डिंग बघा, विश्वास बसणार नाही, 1589 ही बिल्डिंग आहे. बाप रे, जबरदस्त. आता आम्ही एका चॉकलेटच्या दुकानात जातोय. चॉकलेटच्या दुकानात आलात तर बाहेर दिसतं, म्हणजे ते ट्रेडिशनल चॉकलेट बनवणारं दुकान आहे. बेल्जियमचे चॉकलेट बेल्जियमला तुम्ही आपण फ्रेंच फ्राईज बोलतो ना, त्या खऱ्या फ्रेंचच्या नाही आहेत, बेल्जियमच्या फ्राईज आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला जेव्हा अमेरिकन सैनिक इकडे आले आणि त्यांनी लोकांना फ्रेंच बोलताना पाहिलं ह्या भागामध्ये, त्यांना वाटलं आणि तिकडे जे त्यांनी
फ्राईज खाल्ले, त्यावरून त्यांनी त्याचं नाव फ्रेंच फ्राईज ठेवलं. पण ते खरे बेल्जियमचे आहेत. आता आम्ही बेल्जियमला आलो आहे तर वॉफल्स ट्राय केलेले आहेत, आता त्यांच्या फ्राईज ट्राय करतोय. म्हणजे आता आम्ही दोघं बेल्जियम मधल्या फ्राईज ट्राय करतोय. त्यावरती स्टूफल सॉस असं काहीतरी नाव आहे, तो सॉस टाकलेला आहे. वेगळीच चव आहे. हे बघा, ह्या त्या चिप्स आहेत, चिप्स म्हणतोय फ्राईज आहेत. आणि त्यावरती जो हा सॉस आहे, अप्रतिम चव आहे त्याची. वा मंडळी, इकडे तुम्ही एक मोठं चर्च पाहताय आणि त्याला जोडूनच इकडे एक हवेली आहे किंवा महाल आहे. आणि हा महाल ह्याला जोडून कसा काय, चर्चला जोडून रेसिडेन्शियल म्हणजे घर कसं काय असू शकते, तर ही मंडळी जी आहे इकडे राहणारी मंडळी, जवळपास 300 ते 400 वर्ष ती इकडची बिल गेट्स होती. म्हणजे सर्वात श्रीमंत घराणं होतं ते. आणि ते इतकं श्रीमंत होतं की त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वापरासाठीचं चॅपल जे आहे ते हे चर्चला जोडून घेतलं होतं, इतके स्ट्रॉंग होते ते. शिवाय तुम्ही ह्या खिडक्या ज्या पाहताय, ह्या लाल रंगाच्या खिडक्या आहेत. त्याकाळी हा लाल रंग खूपच रेअर होता. रेअर का होता, कारण लाल रंग मिळायचा तो एका विशिष्ट प्रकारच्या कीटकांना जिवंत ठेचून मिळायचा. बघा हे क्रॉस बघा, तर जिवंत ठेचून मिळायचा. आणि ते कीटक ह्या भागात मिळत नव्हते, तर कीटक लांबून जिवंत आणले जायचे, त्यांना ठेचून मग तो लाल रंग बनवला जायचा. आणि हे सर्व परवडत होतं ते फक्त श्रीमंत लोकांना, गर्भश्रीमंत लोकांना. त्यामुळे ब्रजेसमध्ये लाल खिडक्या म्हणजे श्रीमंतीचं एक लक्षण होतं. आता आपण एका कनालच्या बाजूला जाऊया आणि इकडची गंमत तुम्हाला सांगतो, जी अर्थात हे मी काही वाचलं नाही आहे, आमच्या गाईडने जे सांगितलं ते मी रिपीट करतो आहे. तर इकडे हा कनाल आहे इकडे, बरोबर. सर्व वाहतूक जी आहे, इकडे व्यापारी राहायचे, तर सर्व वाहतूक ह्या कनालने व्हायची. तर जेव्हा तुम्ही या शहरामध्ये प्रवेश करता तेव्हा एक तर तुम्ही कनालने तुमचा माल जो आहे तो शहरात घेऊन या, किंवा गाढवावर किंवा स्वतः त्याची वाहतूक करून शहरामध्ये घेऊन या. तर अर्थातच कनालने माल आणणे खूपच सोयीस्कर होतं आणि ते पटकन व्हायचं. मात्र कनालने माल आणणे सर्वांनाच परवडणारं नव्हतं, कारण कनालच्या बाजूला हे असे हे महाल होते, हा जो महाल आपण पाहिला तो. आणि हे महालाची मंडळी इकडनं तुमचा माल पास होण्यासाठी तुमच्याकडनं टॅक्स कलेक्ट करायची. तर टॅक्स कसा कलेक्ट करायचा, तर बघा इकडे तुमची होडी आली की तुम्ही इकडे जाऊन, आता मी एकदा खाली जाऊन दाखवतो, इकडे इकडे कुठेतरी एक लेदर बॅग ठेवली जायची, त्यामध्ये तुम्ही तुमचे कॉइन्स वगैरे टाकायचे. समजा तुम्ही कॉइन्स टाकले नाहीत, कारण 24 तास कोण बसलेला नाहीये की जाणारी येणारी प्रत्येक होडी टॅक्स कलेक्शन टॅक्स देते की नाही, मग त्यासाठी तुम्ही इकडे एक छोटी खिडकी बघू शकता. आता ह्या भिंतीला एकही खिडकी नाहीये, पण फक्त ही छोटी खिडकी आहे. तर त्यांनी असं सांगायला सुरुवात केली की ह्या छोट्या खिडकीतून आम्ही एक 24 तास पहारेकरी ठेवणार आणि जो तुमच्यावर नजर ठेवेल. जर समजा तुम्ही टॅक्स दिला नाही तर आम्ही तुम्हाला, कारण छोटं शहर आहे, 1 लाख लोकवस्तीचं शहर आहे, तर आम्ही तुम्हाला पकडून आणू आणि तुमचं बोट कापून घेऊ, हाताचं एखादं बोट कापून घेऊ. तर बोटच का, बोट अशासाठी की इकडे सर्व व्यापारी राहायचे आणि व्यापार करताना जेव्हा तुमचा व्यापाराचा सौदा पटतो तेव्हा तुम्ही हात मिळवणी करता. आणि समजा तुमचा हाताचं बोट तुटलेलं असेल, कापलेलं असेल, ह्याचा अर्थ असा होतो की तुम्ही व्यवस्थित टॅक्स पे केलेला नाही आहे, तुम्हाला कधीतरी शिक्षा झालेली आहे. ह्यासाठी सर्व व्यापारी घाबरून असायचे आणि ते टॅक्स व्यवस्थित द्यायचे. माझा आवाज थोडासा ढाप लागलेली आहे, कारण आमच्या बसची वेळ झालेली आहे आणि आम्हाला 1:50 तिकडे पोहोचायचं आहे. हा ब्रिज देखील पहा तुम्ही, स्टीवन आहे माझ्यासोबत. हा ब्रिज आहे, ह्या ब्रिजची खासियत अशी आहे, पण ती एक दंतकथा असावी असं त्या गाईडने सांगितलं. हा ब्रिज क्रॉस करताना त्या साईडनं जो मनुष्य किंवा बाई येत असेल, तुम्ही एकमेकांना पाहिलं तर तुम्ही एकमेकांवर आजन्म प्रेम कराल, करावं अशी अपेक्षा असायची. पण ही दंतकथा का असावी असं त्या गाईडने सांगितलं की हा ब्रिज खूपच नवीन आहे,
त्या काळचा नाही आहे आणि ही दंतकथा त्यामुळेच आहे असं तिला वाटतं, तिचा अभ्यास असं सांगतो. इकडे एक घर तुम्हाला दाखवतो. इकडे श्रीमंत लोकांची घरं जी होती ती दगडाची होती आणि जे सामान्य लोक होते त्यांची घरं होती लाकडाची. हे बघा असं लाकडी घर परवडणारं होतं कारण लाकडी घरांची किंमत कमी होती. लाकडी घरांना आग लागली तर घर पूर्णतः नेस्तनाबूत होणार हे ठरलेलंच होतं. त्यामुळे श्रीमंत लोकांची घरं लाकडी नव्हती तर दगडी होती आणि सामान्य लोकांची घरं ही लाकडी होती. शिवन, गेट युअर गाईडमधून आपण 3-4 तरी मला वाटतं टूर बुक केल्या आणि त्यांच्या गाईडचा अनुभव जो आहे तो तितकासा चांगला नव्हता अजूनपर्यंत तरी. पण आजचा हुलियानाचा किंवा जुलियानाचा अनुभव तुला कसा काय वाटला? जुलियाना एकदम डेप्थमध्ये तिने भरपूर इन्फॉर्मेशन दिली म्हणजे जी अपेक्षित होती आपल्याला. जिथे आपली हिरमोड झाली मागच्या 2 खेपेस नॉर्विक म्युझियम किंवा आपण वर्सायचा महाल पाहिला बरोबर, तिथे ज्या प्रकारे आपली हिरमोड झाली की ती गाईड आपल्याला छानशी इन्फॉर्मेशन देत नव्हती, पुढे फास्ट जात होती आणि ती स्वतः कन्फ्युज होती बरोबर. सो इथे ती कॉन्फिडंट तर होतीच पण मला वाटते जी द्यायची होती कारण आपली ट्रिप 2 ग्रुप मध्ये डिवाइड झाली. त्याचा कलिक जवळपास 20-25 लोकांनी घेऊन गेला आणि आपला 20-25 जणांचा ग्रुप तिने सांभाळला. कलिक माझ्या मध्ये खास धावत गेला आणि ती आपल्याला थांबून सांगतच होती आणि बरं झालं आपण ऐन वेळी चेंज करून घेतला, आपण आमची नावं तिकडे गेली होती. सो आपण ते लास्ट मिनिटला कारण आपण बसमध्ये तिचं सूत्रसंचालन पाहिलं कशा प्रकारे सांगते एक्सप्लेन करते आणि त्यामुळे आपलं ते डिसिजन चांगलं झालं की नको आपण हिच्या बरोबरच राहू. म्हणजे एखादा गाईड तुमचा अनुभव कसा काय इन्फ्लुएन्स करू शकतो, कसा काय प्रभावित करू शकतो एखाद्या ठिकाणचा जो अनुभव आहे. आता समजा आपण त्याच गाईड सोबत गेलो असतो तर कदाचित आपल्याला इतका आपण प्रभावित झालो नसतो ह्या ठिकाणावर. म्हणजे आपला जो हे मेंटली आपण हे झालेलो की आपली पर्सेप्शन झालेली बरोबर की गाईड घेऊ नका बरोबर, टूर गाईडची टूर घेऊ नका, एक्सपेन्सिव्ह आहे आणि काही मिळत नाहीये बरोबर. म्हणजे जिथे आपण पैसे पे करतो तिथे जर मिळालं तर आपण पे करण्यासाठी रेडी होतो. आपण 2-3 वेळा घेतली कारण आपल्याला तिकीट मिळालं नव्हतं, मिळत नव्हतं. आणि असा जर गाईड असेल तर मी माझ्या मते मी तिकीट अवेलेबल असताना सुद्धा आपण गाईड घ्यायचा हे विचार बरोबर बोललास. अप्रतिम होती ती आणि आपण तिला बोलून पण सांगितलं आणि ती काही महिन्यांपासूनच तिने सुरू केलेलं आहे हे, पण तिचा अभ्यास जबरदस्त आहे, बोलण्याची पद्धत खूप छान आहे, मजा आली, छान इन्फॉर्मेशन. आता बघूया मी पोहोचतो तिकडे. आता आम्ही ह्या पुन्हा एकदा सुंदर बागेमध्ये पोहोचलेलो आहोत. बाजूला सायकल ट्रॅक आहे हा आणि हा माणसांना चालण्यासाठी आहे. इकडे तुम्ही घरं बघू शकता, छान कौलारू घरं आहेत, पक्ष्यांचा किलबिलाट आणि इकडे एक छोटा तलाव आहे, काही बदकं तिकडे आहेत. फेरी टेल सारखं वाटतं इकडे. आम्ही आता आमच्या बस स्टॉप शेजारी जात आहोत, तिकडनं आम्ही जाणार आहोत गेंटला. आपण परदेशातल्या खूप चांगल्या चांगल्या गोष्टीबद्दल बोललो, मात्र ही व्यक्ती जी जाताना तुम्हाला दिसते बरं झालं तिचा चेहरा दिसत नाही आहे, ती आता आम्हाला इकडे म्हणजे आम्ही 1-1 युरो देऊन बाथरूम यूज करतोय, वॉशरूम यूज करतोय आणि ती व्यक्ती बाहेर रस्त्यावरती म्हणजे रस्त्याच्या कडेला तिने सुसू केलेला आहे. आणि आपण सर्व चांगलं चांगलं आहे परदेशात असं आपल्याला वाटतं, सर्व म्हणजे 100% लोक कायदे पाळतात. आता ह्यांना ह्या वेळेलाच आवाज करायचा होता बघा. हे देखील एक तुम्हाला सांगता येईल बघा, आवाज करणारे ती वाहनं आपल्याकडे देखील सायलेन्सर काढून वेगळा सायलेन्सर लावून आवाज करणारी काही मंडळी आहे. इकडे देखील आहे, इकडे देखील कायदे न पाळणारे लोक आहेत, उलटसुलट गोष्टी करणारे लोक आहेत. तर परदेशात सर्वच आलबेल आहे, 100% लोक सर्व करतायत व्यवस्थित कायद्यानुसार असं नाही आहे. आणि ह्याचा अर्थ म्हणजे आपण कोणतीही गोष्ट आता इंग्लिशमध्ये मराठीमध्ये शब्द मला आठवत नाही आहे पण जनरलाइज करू नये एखाद्या गोष्टीला, एखाद्या छोट्या अनुभवावरून आपण गोष्टी जनरलाइज करू नयेत. सर्वच लोक तसेच आहेत, सर्वच लोक चांगले आहेत, सर्वच लोक वाईट आहेत असं करू नये हे आम्हाला आज अनुभवायला आणि शिकायला मिळालं. हा एक अनुभव आहे परदेशात, म्हणजे सांगतात ना प्रवास करा म्हणजे तुम्हाला सर्व अनुभवता येईल, तर प्रवास करून आम्ही थोडं अनुभवतोय, समजतंय गोष्टी कशा आहेत त्या. आम्ही आता तिकडे पोहोचलेलो आहोत आणि तिकडे जाता बरोबर जे काय दिसलं आत्मिक भोजन मिशन मसाला कॉकटेल हे हॉटेल ओके जाऊया आपण.
सेंट जेकब चर्च आहे. आम्ही आता एका चौकामध्ये आहोत. हे आता देखील स्टुडंटसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्या काळी ते मँचेस्टर होतं ह्या ठिकाणाचं, आणि इंग्लंडमध्ये जो शोध लागले होते कापड विणण्याचे, ते इकडे स्मगल करून आणण्यात आले, एका माणसाने आणले असं सांगितलं आमच्या गाईडने. सुंदर ठिकाण आहे. सुंदर हा शब्द आज बऱ्याच वेळेला मी उच्चारतोय, कारण सर्व आहेच सुंदर, त्याला मी काही करू शकत नाही. गेंटमध्ये हा बार खूपच फेमस आहे. इकडे 500 प्रकारच्या बियर मिळतातच, त्यासाठी हे फेमस नाही आहे, कारण अशा प्रकारच्या बियर म्हणजे इतक्या प्रकारच्या बियर इतर बारमध्ये देखील मिळत असाव्यात. ह्यांचे शू ह्यांच्या इकडे जे ग्लासेस, ज्या ग्लासमध्ये एक बियर मिळते, खूप फेमस बियर आहे, जवळपास 1.2 लिटर्सची ती बियर असते. ती एका विशिष्ट प्रकारच्या ग्लासमध्ये दिली जाते, सर्व केली जाते, आणि ते ग्लास चोरीला जाऊ नयेत म्हणून ते बियर देताना तुमचा एक शू किंवा जे तुम्ही पायात घातलेला आहे तो एक शू त्यांच्याकडे ठेवतात, आणि जेव्हा तुमचं पिऊन होते तेव्हा तुम्ही बिल देताना तुमचा शू परत घेऊ शकता. हे असं का झालं, कारण इकडच्या बऱ्याच लोकांना हे बियर ऑब्सेस्ड लोक आहेत, आणि एक कस्टमाइज ग्लासेस असतात विशिष्ट प्रकारच्या बियर्सचे, मग ते जमा करण्याचा छंद लोकांना सुरू झाला, त्यामुळे बारमधले ग्लासेस चोरीला जाऊ लागले. म्हणून हा सर्व प्रकार आहे, म्हणून हा सर्व प्रकार ते बार ओनर करायला लागले. छान गल्लीत आम्ही जातोय आता. माहिती ऐकत ऐकत आम्ही या गल्ल्यातून जातोय. टनल इन टाइम. ओके, चला काय एका बोगद्यातून जातोय. ग्राफिटी स्ट्रीट, ग्राफिटी केलेली आहे इकडे. संपूर्ण युरोपभर ही ग्राफिटी आहे कुठेही, आणि कठीण ठिकाणी जाऊन लोकांनी ग्राफिटी केलेलं आहे. इकडे ते एक खास एक गल्लीच त्यासाठी दिलेली आहे. ही एक कला आहे, शिवाय तुम्हाला काही प्रोटेस्ट करायचं असेल, तुमचं म्हणणं मांडायचं असेल, त्यासाठी देखील ग्राफिटी आर्ट वापरलं जातं. जस्ट ह्या आर्टिस्टने ही ग्राफिटी वॉल पेंट केलेली आहे, म्हणजे ग्राफिटी आर्ट काढलेला आहे. आता हे आहे आर्ट, आणि हा आहे आर्टिस्ट. जाऊया पुढे. इकडची म्युन्सिपालिटी जी आहे ती प्रत्येक आठवड्याला ह्याला पुन्हा एकदा पेंट करते, जेणेकरून नवीन आर्टिस्ट लोकांना इकडे नवीन आर्ट काढता यावं. ग्राफिटी स्ट्रीट असतो आहे. ड्रॅगन बघा, हे देखील सायकलिंगसाठी प्रसिद्ध ठिकाण आहे. बऱ्याच सायकली इकडे तुम्ही बघू शकता. छोटा मुलगा आता की मुलगी सायकल मध्ये पुढे बसलेली आहे, निघणार आहेत कुठेतरी. Areas to control spread it all around the globe, and his kingdom was going to get bigger, only bigger with his son. So he was really one of the most important monarchs ever. Now the tower त्यामध्ये असलेल्या त्या घंटा ज्या आहेत त्या आता निनादत आहेत, वाजत आहेत. Wow.
मी हळू बोलतोय कारण आमची गाईड बोलत आहे आणि त्यात मला डिस्टर्बन्स लोकांना द्यायचा नाही आहे. हा गेंट सिटीचा बेलफ्री टावर आहे आणि हा युनेस्को हेरिटेजमध्ये ह्याचा समावेश आहे. मागे देखील सुंदर इमारत आहे. या शहराचा समावेश युनेस्को हेरिटेज साईट्समध्ये होऊ शकला नाही, म्हणजे संपूर्ण शहराचा, कारण युनेस्कोने सांगितलं की ही जी बिल्डिंग आहे ही एक बिल्डिंग त्यांनी बांधलेली आहे, ती त्यांचा इकडे कॉन्टेस्ट होतं त्यामध्ये जिंकलेली ही डिझाईन आहे. आणि तुम्ही बघितलं तर एवढं काही खास नाही आहे, युनेस्कोचं देखील तसंच मत होतं. पण येथील लोकांनी सांगितलं की ठीक आहे पण आम्ही आमचं हे मॉन्युमेंट असंच ठेवणार. त्याच्या अगदी विरुद्ध दुसरी त्यांची विचारसरणी अशी आहे की काळानुसार आम्ही बदलत राहू. तर ही जी बिल्डिंग आहे, बिल्डिंग खूप जुनी आहे पण त्याचा फसाद जे आहे ते चेंज होत गेलेलं आहे. आता तुम्ही बघाल तर हे मॉडर्न आहे, नवीन आहे आणि असंच ते करत आहेत. आणि युनेस्को म्हणते की नाही तुम्ही चेंज करू शकत नाही, त्यामुळे त्यांना तो दर्जा मिळालेला नाही आहे. मात्र हे जे आहे बेलफ्री टावर ह्याचा समावेश युनेस्को हेरिटेज साईट्समध्ये आहे. बेल टावरपुरे अशी क्षेत्र ऐकलं असेल ज्यामध्ये एक मुलगी तिच्या बाबांना स्वतःच्या स्तनाचं दूध वाजत आहे. तिचे बाबा अटकेत होते आणि तिने असं करून त्यांचा जीव वाचवला होता. आता हे किती वेगळं वाटत असं आपण आहे आणि हे शिल्प त्या ह्या बेलफ्री टावरवरती काढलेलं आहे. चर्च आहे इकडे, आम्ही आत जाणार आहोत. आतमध्ये असलेल्या पेंटिंग्स बाबत हुलियाना बोलत आहे. आम्ही आत जातो आता. वाव, इम्प्रेसिव्ह. बापरे, रंगीत काचा इकडे आहेत मोठ्या प्रमाणात. त्यातलीच ही एक आहे. पेंटिंग आहे आणि त्याच्यावर रंगीत काच. वेदी आहे आणि त्याच्या मागे बघा कसा आहे. इकडे देखील हिटलर आला होता आणि त्याने बऱ्याच काही गोष्टी इकडनं नेल्या जर्मनीला, असं बोलियाना सांगते. चर्च दिसतंय तुम्हाला त्याच्या बाजूला. हे जे दिसतंय ही आहे एक हे पोस्ट ऑफिस आहे, पण आता सध्या पोस्ट ऑफिस वापरात नाही आहे इतके. मग काय करावं, तर येथील म्युन्सिपाल्टीने ठरवलं की आपण हे ही बिल्डिंग जी आहे ती आपण कमर्शियल यूजसाठी वापरायला सुरुवात करू आणि आता त्यामध्ये डिपार्टमेंटल स्टोअर्स आहेत. बघा लोक शांतपणे ह्या कनालच्या बाजूला बसलेले आहेत, संध्याकाळचा आनंद घेत आहेत. काय सुंदर दिसतंय. चला जाऊया. हुलियानाने आम्हाला इकडे यायला सांगितलं आणि सांगितलं की बघा इकडनं सर्वात सुंदर व्ह्यू तुम्हाला मिळू शकतो. हा बघा इकडे ओळीने ह्या कालव्या शेजारी सुंदर घरं आहेत, त्या काळातली आहेत. एक किल्ला कासल समोर आलेला आहे अचानक. एक हा एक नंतर तुरुंग होता आणि नंतर लोकांनी इकडे बरंच टॉर्चर केलं जायचं. आता ह्याच्या समोरून एक बघा एक प्राम येते. No,
nobody was able to break the side of the Abraham's face, and they were victorious. They managed to come. एकदा म्युन्सिपल एकदा म्युन्सिपाल्टीने ठरवलं होतं की बियरची प्राईस वाढवायची, तेव्हा इकडच्या स्टुडंट्सनी ह्या किल्ल्यावरती ताबा घेतला किल्ल्याचा. बरेच दिवस किल्ला ठेवल्यानंतर म्युन्सिपाल्टीने गुडघे टेकले आणि तेव्हापासून बियरचे भाव कमीच आहेत. अख्ख्या बेल्जियममध्ये सर्वात कमी भाव बियरचे असतील तर इकडे आहेत. तर मंडळी, अशा प्रकारे आमची गेंटची सफर आता समाप्त होत आहे. आता थोड्या वेळाने आम्ही हे बघा कायाकिंग करत चाललेली आहे एक, आणि समोर कनाल राईड एन्जॉय करणारे पर्यटक दिसत आहेत. ती क्रेन तेवढी नको होती फ्रेममध्ये, नाही तर सुंदर फ्रेम होती ही. तर अशा प्रकारे आमची गेंट आणि ब्रुजेस किंवा ब्रुजेस हे नाव जरा कठीण आहे, ब्रुज गेंट आणि ब्रुज ची सफर समाप्त झालेली आहे. आता आम्ही थोड्या वेळाने निघणार आहोत परतीच्या प्रवासासाठी, आणि उद्या आमचा प्रवास सुरू होणार आहे तो दुसऱ्या एका देशात आम्ही जाणार आहोत. उद्या सकाळी आमचा फ्लाईट आहे, आपण नंतर भेटूया. बियर निर्मिती जिकडे म्हणजे उगमस्थान मानलं जाते तिकडे आम्ही आज झालो, आणि ट्राम आली अजून त्या ठिकाणी आज जाऊन आलो. सुंदर अनुभव घेतला. ट्रामचा आवाज जरा जाऊ दे. स्टीवन काय वाटतं बियरच्या उगमस्थानी येऊन? नाही म्हणजे आपण जेव्हा लहान होतो यंग झालो बियर हे नेहमीच एक अट्रॅक्शन राहिलेलं आहे या मंडळीत, बच्चे कंपनी सुद्धा, कारण मोठ्यांना बियरचं अट्रॅक्शन बघून त्यांना सुद्धा ती एक क्युरियोसिटी असते काय बियर काय आणि बियर साठी आपल्या इथे लोक काही करतात, कारण आपल्या इथे गर्मी भरपूर आहे. बरोबर. हे इथे तर थंड क्लायमेट आहे तरी सुद्धा लोक बियर पितात, कोल्ड कॉफी, कोल्ड टी. परंतु आज आपल्याकडे बियर कशी निर्माण झाली, कारण न्यूट्रिशियस पाहिजे होतं आणि पाणी घाणेरडं होतं, ते फिल्टर करून न्यूट्रिशियस करण्यासाठी त्यांनी जी ट्रेकनिंग काढली फिल्टर करण्याची, त्यामध्ये बियरचं उगम झालेला आहे. आणि त्यानंतर जसं आपल्या गाईडने आपल्याला सांगितलं की इथे जे इटालियन मर्चंट येत होते त्यांचे सामान घेऊन किंवा कॅश घेऊन, तर त्याच्यासाठी इथे मेयरने रूल काढलेला की तुम्ही टॅक्स पे करावा त्यांचा जे काही धान्य वगैरे ते आणतात त्याचा. त्यामुळे इथे धान्य भरपूर उपलब्ध झालं आणि इथल्या लोकांना एक ऑप्शन मिळालं की उपलब्धता भरपूर आहे, अलग अलग टेस्ट घेऊया. आणि ह्या लोकांनी बियरची इतकी व्हरायटी बनवली की आज आता आपल्या गाईडनेच आपल्याला इतके नावं सांगितले की आपल्या डोक्यावरून गेली की कोणती नक्की पाहिजे. बरोबर. तिने चांगली चांगली आपल्याला. सो फक्त मला इतकंच समजलं की बियर घेतली तर ओके, तीन बियर पिऊ शकतो कोणी. एक्स वाली घेतली तर दोनच प्या, सॉरी एक्स वाली माझ्या मध्ये दोन, आणि ट्रिपल एक्स वाली घेतली तर एक प्या. अँड डोंट अंडर एस्टिमेट द बियर ऑफ बेल्जियम. बरोबर. ही स्ट्रॉंग असते. बरोबर. तुम्ही तिथे भरपूर पीत असाल बियर आपल्या घरी, पण इथे पिताना जरा सांभाळून इकडे उत्साहित होऊ नका एवढंच मी ऐकलं इथे. पण लोक इथे बियरची मजा घेत आहेत अलग अलग. हा, असेल चालता वालता इकडे तिकडे बसून कुठेही बियरचा आस्वाद घेत आहेत.